आपण या व्हिडिओमध्ये दंडासनामधील काही आसनं पाहणार आहोत पहिलं आसन आहे ताडासन ताडासनासाठी आपल्या दोन्ही खांद्या एवढं पायामध्ये अंतर घ्यायचं आहे श्वास घेत हात समोरून हळूहळूहळू वर घेणार आहोत आपण हात दोन्ही वर गेल्यानंतर टाचा उचलणार आहोत आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न करणार आहोत हळूहळू श्वास सोडत पहिल्यांदा टाचा टेकवायचे आहेत श्वास सोडतच हळूहळू हात वरून खाली घ्यायचे हे आसन आणखीन एकदा करायचं आहे या आसनामुळं सर्व शरीराचे स्नायू सक्रिय होतात रक्तप्रवाह सुधारतो फुफ्फुसाची क्रिया सुधारते हे आसन शीर्षासनाच्या उलटं असल्यामुळं ते शीर्षासनानंतर करावे पुढील ब्रुक्षासन। आसन आहे वृक्षासन वृक्षासनामध्ये हळूहळू हात वर घ्यायचे आहेत नमस्कार स्थितीमध्ये हात आणत असतानाच डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे हात वर घेत असताना पाय वर घेत असताना श्वास घ्यायचा आहे आणि आसन सोडत असताना हळूहळू श्वास सोडायचा आहे आता उजव्या पायानं परत हे आसन आपण करणार आहोत श्वास घेत हळूहळू हातवर पायावर या आसनामुळे एकाग्रता वाढते आणि पायाचे स्नायू मजबूत होतात हळूहळू श्वास सोडत हात खाली आणि पाय खाली पुढचं आसन आहे पाद हस्त या आसनामध्ये श्वास घेत हळूहळू हात वर घ्यायचे आहेत श्वास सोडत हात आणि कमरेतून शरीर पूर्ण वाकवायचं आहे हात जमिनीला टेकले पाहिजेत त्यानंतर मागं घेऊन मान गुडघ्यामध्ये गेली पाहिजे ही आदर्श स्थिती आहे या आसनामुळं शरीराच्या वेगवेगळे स्नायू पाठीचे पायाचे लवचिक बनतात हळूहळू श्वास घेत हात वर घ्यायचे आहेत श्वास सोडत हात खाली घ्यायचे आहेत पुढील आसन आहे कोणासन कोणासनासाठी हळूहळू दोन्ही पायांमध्ये साधारण तीन ते चार फुटाचं अंतर घेतलं जातं श्वास घेत हात हळूहळू वर घ्यायचे आहेत जमिनीला समांतर आणि हळूहळू डाव्या बाजूला झुकायचे हात तसेच राहिले पाहिजेत आणि मान वरच्या बाजूला वरच्या हाताकडं खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू श्वास घेत शरीर सरळ करायचं आहे हात तसेच जमिनीला समांतर तसंच उजव्या बाजूलासुद्धा याच पद्धतीनं हे आसन करायचं आहे या आसनामुळं मानेच्या आणि कमरेच्या स्नायूंमध्ये मजबूती निर्माण होते श्वास घेत वर श्वास सोडत हात खाली पायजवळ पुढील आसन आहे चक्रासन चक्रासनासाठी दोन्ही पायांमध्ये खांद्या एवढा अंतर घ्यायचं आहे श्वास घेत हळूहळू हात वर करायचे आहेत आणि श्वास सोडत हळूहळू शरीर मागच्या बाजूला न्यायचा आहे हात फक्त टेकले पाहिजेत आणि शरीराची कमान निर्माण झाली पाहिजेत ही आदर्श स्थिती आहे परत श्वास घेत हळूहळू शरीरवर चक्रासन या आसनामुळं कंबरदुखी कमी होते पाठीचा मणका लवचिक निर् होतो आणि स्फूर्ती निर्माण होते या आसनामध्ये हात वर करत असताना श्वास घेत आणि शरीर मागं जात असताना श्वास सोडत मागं घ्यायचं आहे पुढील आसन आहे चंद्रासन पायामध्ये खांद्या एवढा अंतर घ्यायचं आहे हळूहळू श्वास घेत हात समोरून वर न्यायचे आहेत कानाबरोबर ठेवायचे आहेत आणि हळूहळू मागच्या बाजूला श्वास सोडत शरीर बेंड करायचं आहे श्वास घेत हात वर श्वास सोडत हात खाली पायजवळ आणखीन एकदा हे आसन करायचं आहे हात जुळलेले या आसनामुळं पोटाच्या स्नायूंना ताण निर्माण होतो पायजवळ पुढील आसन आहे वीरभद्रासन याच्यासाठी उजवा पाय हळूहळू साधारण तीन ते चार फूट मागं घ्यायचं आहे डावा पाय वाकवायचा आहे दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये समोर श्वास घेत हात हळूहळू वर आणि श्वास सोडत हात कमरेतून मागं वाकवत मागं घ्यायचे आहेत परत श्वास घेत शरीर सरळ मान सरळ हात गुडघ्यापर्यंत आणायचे आहेत आणि उजवा पाय डाव्या पायाजवळ आणायचं आहे तर हे आणखीन एकदा डावा पाय दा, मागं घेऊन आसन करायचं आहे दोन्ही हात गुडघ्याजवळ श्वास घेत या आसनामुळं पाठीचे पाठीचे स्नायू आकुंचन पावणार आहेत आणि पोटाच्या स्नायूंना ताण मिळणार आहे पुढचं आसन आहे पादांगुष्ठासन याच्यामध्ये आपण हात हळूहळू वर घ्यायचे आहेत डावा हात कमरेवर घ्यायचा आहे आणि डावा पाय उचलायचा आहे काटकोणामध्ये शरीराला काठकोण व्हायला पाहिजे आणि उजव्या हाताने पकडायचं आहे स्थिर राहायचं आहे हळूहळू श्वास सोडत पाय खाली घ्यायचा आहे हात हळूहळू खाली घ्यायचे आहेत तसंच आता उजव्या पायासाठी सुद्धा हे आसन करायचं आहे उजवा हात कमरेवर डावा हात श्वास घेत वर उजवा पाय काटकोणामध्ये उचलायचा आहे श्वास सोडत हळूहळू खाली पुढील आसन आहे नटराजासन याच्यामध्ये उजवा हात हळूहळू समोर घ्यायचा आहे डावा पाय वाकून मागं घ्यायचं आहे डाव्या पायाला डाव्या हातानं पकडायचं आहे आणि जेवढा वर घेता येईल तेवढा घ्यायचा आहे श्वास सोडत हळूहळू पाय खाली आणि हात खाली घ्यायचे आहेत आणखीन एकदा हे आसन करायचं आहे या आसनामुळं पायाची स्नायू मजबूत होतात कंबरदुखी कमी होते आणि लवचिकता प्राप्त होते थँक्यू